अरे किनारा आठे हो चाय कॉफी बूस्ट चाय गरम गरम चाय कॉफी बूस्ट चाय गरम हो दादा चाय किधर का चाय कॉफी बूस्ट पोलीस फिरतात नाही तर राऊंडला आज मी कोणाला भीत नाही रे पोलीस हो मिलिटरी हो बीएसएफ कोणी हो नाही नाही दुसरं कोण नाही हो पोलीसच येतात जास्त घालायला इतकी भीती वाटत नाही की आत्ता या क्षणी मेलो तरी हरकत नाही काय बोलताय साहेब बेंच कधी तुटला बेंच होय ते कधीच तुटलंय मागच्या वेळा आलो तेव्हा व्यवस्थित होता कवा आलता तुम्ही आम्ही दोघं आलो होतो एका संध्याकाळी भांडणं सुरू व्हायची होती तेव्हा संध्याकाळी सूर्यास्तानंतर इथं बसलो होतो तर थेट रात्र होईपर्यंत झाले असतील दोन एक वर्ष दोन वर्ष आओ साहेब नशीब समजा दोन वर्षामध्ये आज समोरचं समुंदर हायतोच आहे तो हा बेंच काय घेऊन बसलाय तुम्ही खरं बदललंय सगळं बेंच किनारा शहर आणि मी पण काय लोक पण नाही एक राम राम साहेब काय म्हणताय प्रभू शेठ काय म्हणतो धंदा पाणी तुमची मेहरबानी साहेब काय चहा कॉफी घेऊया की नको नको मग मारे किनाऱ्याला भलते सामसून दिसते हो काय करतो राव आज वर्किंग डे आज कोणी येणार इथं साहेबांनी कामाला लावलं आपल्याला गस्त कागद असं आहे होय हे कोण बसले तिथे ओ साहेब काय करताय इथे बसलोय नाही ते आम्हालाही दिसतंय पण एकटेच आहात का अजून कोणी का इथे एकटं बसायला परवानगी नाहीये हो मिस्टर तुमच्या भल्या करता विचारतायत ते एकटा दुकटा माणूस बघून इथे लूटमार होते तुम्ही आहात ना त्यासाठी अहो आम्ही आहोतच हो पण तुमचं डे स्वतःची जबाबदारी नाही का वाघमारे पण प्रश्न असा आहे एकटे बसून करताय काय आवाज ऐकतोय समुद्राचा समुद्राचा आवाज ऐकतोय समुद्राचा आवाज इच्छा आयला नाही तर आपल्याला नुसती हाणामारी मारामाऱ्या अँब्युलन्स काय ते दंगे एवढेच आवाज येतात आणि वर ही गस्त घालायला लागते हो साहेब जास्त वेळ बसू नका इथे हो चला दीपक शेठ आलो आलो हो साहेब वाचले तुम्ही आता साहेबांनी बघितलं असतं ना डायरेक्ट पावती फाडली असती आणि तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले असते काय फरक पडतो आता सगळं निरर्थक आहे
निरर्थक आहे. राहिलं आपलं काय घेणं देणे, काय आपलं सांगायला गेलो नाही ऐकायचं ना काय. बरं साहेब, मी समोरच्या बेंचपाशी आहे बरं का, काय चहा कॉफी लागली ना तर हाक टाका. हां लय आत जाऊ नका, रातच्या टायमाला समुद्राच्या जवळ जाऊ नये असं म्हणतात आणि त्यातनं भरती चालू आहे. हे आई ना, या टायमाला सगळी येडी लोक येतात, धंदा नाही हो. नाही नाही लाजू नका, तुमची बाटलीतली शांतता चालू दे, मला सवय आहे. घेतय थोडी? नाही सवय म्हणजे तशी सवय नाही आहे, सवय म्हणजे मला नक्की तुम्हाला हवी आहे का नको तेवढं सांगा. अहो नाही हो, सवय म्हणजे काय मला काय म्हणायचं होतं की सवय म्हणजे तशी सवय. तुम्ही घेत नाही कळलं मला. अगदीच घेत नाही असं नाही, कधीतरी नावापुरती थोडीशी. अरे ऍक्च्युली ना तुझी सुरुवात पण ताईमुळे झाली. काय झालं? थांबा मी तिकडेच येते. आय गो, काय झालं माहितीये का, ताईचा पहिला पगार झाला आणि ताई मला म्हणाली मने चल आज ना आपण बाबांसारखी दारू प्यायची. बघूया तरी असं काय तिच्यात एवढं की त्यांना ती एवढी आवडते. मग काय आम्ही दोघी जणी बिंधास असं पुरुषांनी गच्च भरलेल्या एका बारमध्ये जाऊन बसलो. ते असं डिम लाईटिंग ऑलमोस्ट टाईट असलेले किंवा टाईट होण्याच्या मार्गावर असलेले ते पुरुष. मी तर इतकी घाबरले होते, ताईला म्हटलं चल आपण जाऊया इथून. ताई कुठली ऐकायला,
कुठल्या तरी व्हिस्कीच्या ब्रँडचं नाव पाठ करून आली होती. वेटरला म्हणाली लाव. त्यानं विचारलं किती. मला काय माहिती किती, पण ताई एकदम कॉन्फिडंट. त्याला म्हणाली देखो हमको ज्यादा नहीं पीनी है, तुम बस अर्धा लिटर लेकर आ. दोघींसाठी अर्धा लिटर. ताई रेडी. आई शपथ. आहो ऐका ना, माझी थोडी मदत करता प्लीज. हे बघा मी तुम्हाला काही ऐका ना, तेवढं महत्वाचं आणि अर्जंट नसतं तर मी तुम्हाला खरंच त्रास नसता दिला. आहो पण मी इथं शांततेसाठी बसला माहिती मला. पण काय झालं ना, माझी अंगठी कुठेतरी पडलीये. प्लीज मला शोधायला थोडी मदत करा ना. हे बघा आय एम रिअली सॉरी, आय एम गोइंग थ्रू व्हेरी टफ टाइम. प्लीज मी आता खूप त्रासात आहे, माझी मानसिक अवस्था अजिबात चांगली नाही आहे. प्लीज तुम्ही दुसरं कोणाला तरी विचारा. आत्ता इथे कोणाला विचारू. हो बघा एवढा मोठा किनारा पडलाय, दिसेल कोणीतरी. आता काय डंझोवाल्यांना बोलवू अंगठी शोधून द्यायला. तुम्हाला कळत आहे का मी काय म्हणतोय ते. मी आता त्रासात आहे, प्लीज आजची रात्र एकटं सोडा मला. तुम्हाला कळत नाहीये का मी काय म्हणते ते. अहो ती अंगठी अमूल्य आहे आणि ती सापडण्या न सापडण्यावर माझं अख्खं आयुष्य अवलंबून आहे. आणि एक रात्र आणि एक आयुष्य याच्यामध्ये जास्ती महत्वाचं काय आहे. कुठे पडली अंगठी. हा मी आले तेव्हा ती माझ्या अंगठी माझ्या हातातच होती. त्यानंतर मी इथे आमची फरशी सापडवत होते. फरशी. हे बाक आहेत ना, इथे आधी पूर्वी फरशा होत्या आणि त्याच्यावर असे बांधलेले कट्टे होते. मी आणि माझ्या ताई इतक्या वेळा या कट्ट्यावर येऊन बसायचो. तुम्हाला खरंच सांगते कट्ट्यावर अंगठी कुठे पडली. तर ते मी ती फरशी शोधत असताना ती इथे कुठेतरी पडलेली असू शकते. किंवा नंतर तुम्ही ते तुमची बाटलीतली शांतता खाय चालू असताना मी इथे शिंपले शोधत होते. शिंपले आता या वेळेला. त्याला काय झालं, एकदा अंधाराला डोळे सरवले की सगळं स्वच्छ दिसायला लागतं. आणि शिवाय आज पौर्णिमा आहे त्यामुळे ते तर ती इथे शिंपले शोधत असताना ती इथे कुठेही पडलेली असू शकते. अच्छा म्हणजे एवढा सगळा एरिया आपल्याला. बरोबर, एक काम करा तुम्ही ह्या बाकाच्या इकडे शोधा, मी इकडचा एरिया कव्हर करते. करा सुरू. अहो अशी इतक्या वरून कशी दिसेल ती. अंगठी हरवलीये, वाटी नाही. जरा खाली बघून नीट शोधा ना प्लीज. कमाल आहे. कशी आहे तुमची अंगठी. खूप सुंदर आहे, म्हणजे ना अशी क्यूट आहे एकदम. क्यूट या असल्यावर अंगठी शोधायला काय उपयोग आहे. अशा कितीशा अंगठ्या पडलेल्या असणार आहे तिथे. शोधा काहीतरी आपलं काय. हो मगाशी म्हणालात की तुम्ही त्रासात आहे वगैरे, काही सिरियस नाही ना. का खोटं बोलेन मी. नाही तसं नाही, म्हणजे तुम्हाला असा काही गंभीर आजार वगैरे झाला का, म्हणजे कॅन्सर किंवा ट्युमर असं मोठं काहीतरी. नाही हो. खडे झालेत का. ओ का खडे होतील झाला. माझ्या मिस्टरना झाले होते, अहो भयंकर त्रास होतो म्हणून विचारलं. नाही हो मला कुठलाही आजार झालेला नाहीये. मग तुमची नोकरी वगैरे गेली आहे का. तुम्हाला कोणी फसवलंय वगैरे का, म्हणजे कोणी त्रास देत आहे का. हे बघा मी मदत करू शकते तुमची. आपण प्लीज तुमची अंगठी शोधूया का. नाही पण असं कसं, तुम्ही माझी एवढी मदत करायला तयार झालाय, मला पण आवडेल ना माझ्याकडून तुमची काही मदत झाली तर. आणि नाही तर मग माझ्या मनात उगीच असं गिल्ट येईल की मदतीची गरज असलेल्या एका माणसाला केवळ तो शिष्ट आहे म्हणून मी मदत केली नाही. आणि शिष्ट माणसाला काय मदतीची गरज नसते का. इनफॅक्ट शिष्ट माणसांना मदतीची जास्ती गरज असते, कारण ते कोणाशी मनातलं बोलू शकत नाही. अहो घटस्फोट झालाय माझा म्हणून मला त्रास होतोय. काय मदत करणार आहात तुम्ही माझी. अरे ओ काय झालं काय. कारण मी खूप खुश आहे. काय योगायोग आहे ना.
म्हणूनच आज आपल्या दोघांची इथे गाठ पडली. यात योगायोग काय आहे? वर्षाचे 365 दिवस कुणातरी लग्न होतात, नाहीतर घटस्फोट तरी होत असतात. आजही हजारो जणांचे घटस्फोट झाले असते. हो ना, पण त्यातले आत्ता इथे किती जण आहेत? किती वर्षांचा होता संसार? 10, 12 27 बरोच टिकलो. आमच्या लय झालीच की म्हणा 22 वर्ष. म्युच्युअल झाला? म्युच्युअल एक बर. कशामुळे झाला? आता कशामुळे होतात घटस्फोट? आपण तुमची आंटी शोधूया का शांतपणे, प्लीज? नाही पण तुम्ही काही म्हणा, दिस मस्ट बी अ साईन, राईट? काय दिस? हेच की असं आपण ताजा ताजा डिवोर्स झालेले दोघ जण आज असं इथं किनाऱ्यावर भेटणं. मग यात साईन काय? हीच जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. एक मिनिट, काय चांगल्यासाठी झाले? आपले दोघांचे घटस्फोट झाले, त्यात चांगलं काय? आता कसं सांगू तुम्हाला, म्हणजे आता आपण आपापल्या मार्गाने जायला किंवा आपलं आयुष्य आपल्याला हवं तसं जगायला मोकळे नाही का झालो? बस एवढंच झालंय आपल्या आयुष्यात? म्हणजे माझ्या 27 वर्षांच्या आयुष्यात एवढाच फरक पडलाय काय? ना माझं आयुष्य ना आता एक्झॅक्टली निम्म निम्म विभागलं जाऊ शकतं. लग्न झालं तेव्हा मी 27 होतो, आता 54 आहे. तेव्हा लग्न झालं तेव्हा समोर सगळा अंधार होता, काय करायचं कसं करायचं काही कळत नव्हतं. आणि आता लग्न मोडलं तेव्हाही अंधारच आहे. तुम्ही आता आलात ना, तेव्हा मी समुद्रात निघालो होतो. म्हटलं काय करायचं, जगून संपून टाकावं सगळं. तेव्हा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं काहीतरी बडबडू नका. आपले दोघांचे घटस्फोट झालेत, 2+2=4 लोकांची आयुष्य आज उद्ध्वस्त झालेली आहे. तुम्ही ना आधी हे असे जडजड शब्द वापरणं बंद करा बरं. अंधार, उद्ध्वस्त, घटस्फोट, मला असं एकदम आपण कुठल्या तरी युद्धावर वगैरे चाललोय असं वाटायला लागलं. मग तसंच आहे ते, तसंच आहे. तुम्हाला काय वाटलं मी असा रोज कुठेतरी बसून दारूपीत बसलेला असतो? घरी जायची भीती वाटते म्हणून दुपारपासून भटकतोय शहरभर. कारण एकदा घरी गेलो ना तो एकटेपणा असं मानगुटीवर बसायला लागतो. 6 महिने आम्ही वेगळे राहतोय, रोज स्वतःला समजवायचो की नाही सगळं आधीसारखं होईल, तिचं मन बदलेल. पण नाही, जे व्हायचं होतं तेच झालं. माझं अख्खं घर हसत असेल मला. आता असा विचार करत राहिला तर मग तसेच विचार मनात येणार, त्यांनी अजून त्रास होणार. अहो मग येणारच आहेत ना विचार कधीतरी, कशाला त्यांना तरी अडकून ठेवायचं? त्यांनाही होऊ दे की मोकळं त्यांच्या त्यांच्या वाटेने जायला. खरंच कशामुळे झाला असेल आमचा घटस्फोट? मला काय माहिती, मगाशी मी हाच प्रश्न तुम्हाला विचारत होते. खरं तर त्याच प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये मला, म्हणून कदाचित असं झालं. ती म्हणाली आता आपल्याला एकमेकांबद्दल काही वाटत नाहीये, प्रेम संपलंय. मग काय बोलतेस काय तू, प्रेम संपलंय? अर्थात प्रेम संपलंय. मुळात प्रेम ही अशी 50-60 वर्षे टिकणारी गोष्टच नाहीये, ती अत्यंत ओव्हररेटेड भावना आहे ती. सुरुवातीला 10-12 वर्ष असतं प्रेम, पण त्यानंतर त्याच्याही पलीकडे जातो अगं आपण, काहीतरी मोठं वाटायला लागतं एकमेकांबद्दल. प्रेम संपलंय बालिश कारण आहे ना, म्हणजे दूध संपलंय, टूथपेस्ट संपली, असं काहीतरी वाटतं अगं ते. तुला वाटत नसेल त्या प्रेमाची गरज, पण मला वाटत असेल तर? अरे पण मग त्यासाठी सांगायला लागेल ना, तोंड उसकटून बोलायला लागेल, कळणार कसं मला ते? कधी सांगणार, त्यासाठी घरात वेळ द्यायला पाहिजे, एकमेकांबरोबर वेळ घालवायला लागतो त्यासाठी. हे मात्र बरोबर आहे तुझं, वेळ घालवावा लागतो. पण कसा घालवणार, एकमेकांबरोबर वेळ घालवण्यात वेळ वाया घालवला तर मग पैसे कधी कमावणार ना? पैसे हा मुद्दा काढायचा आणि सगळा विषय संपवून टाकायचा. खरंच आहे, लागतात पैसे, कारण ते नाही कमावलं ना तर घर कसं चालणार, किराणा कसा भरणार, पोरांच्या फिया कशा भरणार, गाडीमध्ये पेट्रोल कसं टाकणार, आणि आपल्याला टीव्ही लागतो तो कसा घेणार? जेव्हा तू नसतोस मी एकटी असते ना, तेव्हा हा टीव्ही असतो माझ्या सोबतीला. खरंय, पण हे सगळं करेपर्यंत ना रात्रीचे 10 वाजलेले असतात. रात्रीचे 10 म्हणजे उरलेलं जेवण पुन्हा फ्रीज मध्ये जाण्याची वेळ. काय करू मी जागत बसून, वाट बघत बसून? कधी बोललायस माझ्याशी आल्यावर नीट? कधी मला विचारलेस की माझा दिवस कसा होता, मी काय केलं दिवसभर? छे छे छे, तू कशाला त्रास घेतेस? आता मी घेतो ना,
फ्रीज मधली भाजी आमची आता बाहेर काढायला लागेल, ती गरम करायला लागेल, ताट वाढून घ्यावं लागेल, मग खरकटे काढून ताट सिंक मध्ये ठेवावं लागेल, ओटापासून घ्यावं लागेल, उरलेलं जेवण पुन्हा फ्रीज मध्ये ठेवावं लागेल, यातलं काहीही राहिलं तर परत भांडण करायला लागेल। हे बघ तू आता ना मला तुमच्या ऐवजी तुमची बायको भेटायला हवी होती आज। का? आमचं चांगलं जमलं असतं, म्हणजे विचार तरी नक्की जुळतायत आमचे। मला पण ना तुमच्या ऐवजी तुमचा नवराच भेटायला पाहिजे होता। छे, हे असं समुद्रावर भटकणं फालतू वाटतं त्याला, अशा माणसांशी तो बोलत सुद्धा नाही। तेच तर, ते माझ्याशी बोलले नसते, मी त्यांच्याशी बोललो नसतो, प्रॉब्लेम सॉल्व। बघा आमचे विचार जुळतायत की नाही, ते आता असेच बसले असतील कुठल्या तरी किनाऱ्यावर माझ्यासारखं। एक सांगू का, तुम्ही ना फार पेसिमिस्टिक आहात, जरा स्वतःला एक संधी देऊन तर बघा ना। अहो अजून खूप आयुष्य उरलंय तुमच्यात, अजून खूप बरी वाईट माणसं भेटणार आहेत, बरे वाईट अनुभव येणार आहेत, आनंदाचे क्षण येणार आहेत, दुःखाचे पण येतील कदाचित। कदाचित अजून बऱ्याच माणसांना तुमच्या मदतीची गरज असेल, स्वतःला एक संधी देऊन तर बघा। काय ना असं हसत खेळत खोटं खोटं सांगायला काय जात। आणि एक काय हो, हजार संध्या देईल पण त्या आधी ना मला काही प्रश्न पडलेत आणि त्यांची उत्तरं सापडत नाही आहेत। म्हणजे आता रात्री घरी कशाला जायचं, गेलो तर रात्र कशी काढायची, काढली तर उद्या घरातून बाहेर तरी कशाला पडायचं, उद्या परवा किंवा कधीच कुठं जायचं आहे, काय करायचं आहे। माझं ना म्हणजे आपण एका गावाला जायला निघालेलो असतो, तिकीट काढून बसमध्ये बसतो आणि अर्ध्या वाटेत गेल्यावर कळतं साला तो गावच तिथं नाही आहे, असं काहीतरी झालंय। तुम्ही ती बस दुसऱ्या कुठल्या गावाला वळवू शकता? कुठल्या दुसऱ्या? तुम्ही काय फ्लर्ट करता का माझ्या बरोबर? नाही हो, छे मला ना आता आयुष्यात कुठल्याही गावाला जायचंच नाही, रोजचा दिवस आता हाच माझा गाव आहे। खूप जण असं कोंडून घेऊन जगणं, मी आता ठरवलंय मी लाईफ मस्त एन्जॉय करणार आहे, खूप पुस्तकं वाचणार आहे, खूप सिनेमे बघणार आहे आणि खूप भटकणार आहे, एकटीने हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे। हॉटेलमध्ये मी स्वतःसाठी ऑर्डर करून किती वर्ष झाली आहेत मला, पण आता मी मला हवं ते मागवू शकते। ताई ना अशी मेनू कार्डवर पोट फिरवायची आणि मला ठाम म्हणायला सांगायची, इतकी चित्र विचित्र डिशेस खाल्ल्यात त्या बाई। मी तर म्हणायचं तिला की बाई मला भीतीच वाटते तुला ठाम म्हणताना, काय म्हणते काहीतरी विचित्र समोर आलं तर। ती म्हणायची की आपल्या घरी आठवड्याभराच्या भाज्या ठरलेल्या असतात, मग हॉटेलमध्ये तरी काहीतरी वेगळं येऊ दे ना। ताई वेडी तुम्हाला पाय पडेगा उस पे तो वो टूट जाएगा ना। काय पडले मॅडम? देवा मराठीच असोय, माझी अंगठी पडली, कितीच शोधतोय कधीची आम्ही। ताई तुम्ही आलावे लय बरं झालं बघा, अहो या साहेबाचं मला ते खरं वाटत नव्हतं आज। का रे? अहो मका धरणं मी मेलो तरी चालेल असं काहीतरी बोलत होते, हां आणि तुमची आठवण काढत होते माझी। हा या बाकड्यावर रातच्यापर्यंत बसून तुमच्या संकट काय काय बोलायचे ना ते सांगत होते। ताई चहा घेणार का? नको। कॉफी? नको रे। बूस्ट बी आहे बरं का आपल्याकडं? बूस्ट हा ऑप्शन झाला दे, दोन कप। दोन कप साहेबांना नकोय, साहेबांचं बूस्ट आहे त्यांच्या बाटलीत दे रे तू। बर बर किती झाले? घेतो ना साहेबाकडनं घेतो। वा छान, एरवी कुठल्याही दिवशी मी तुझ्यावर चिडले असते, तुला म्हणाले असते की माझ्या पैशाला काय बुरशी लागली आहे का, किंवा मी काय नव्या व्यापारातला नोटा घेऊन फिरते का, पण आज मी चिडणार नाही। का विचार? कारण आज मी इव्हॉल्व्ह झाली, ह्युमन इव्होल्युशनमधला मी एक पुढचा टप्पा गाठला आहे,
कालपर्यंत मी एक नुसती ह्युमन होते, आज मी एक डिव्होर्स्ड ह्युमन आहे. ते काय असतं? अरे फार महत्वाची स्टेज असते ती, म्हणजे शरीरात असा काही बदल होत नाही पण माणूस असा एकदम समजूतदार आणि शांत होतो. आणि मुख्य म्हणजे सगळ्या गोष्टींकडे असं मैं समय हूं असं म्हणून बघता येतो. आणि म्हणूनच मला तुझा राग नाही आला. तू कायम पुरुषांकडेच पैसे मागत आलायस, कारण तेही तुझ्याशी कायम घासाघीस करतच आले. आता आजपासून तू स्त्रियांकडे पैसे माग, आम्ही घासाघीस करणार नाही, कारण हे बनवण्याचा अनुभव त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला आहे. वाह. आता सर किती झाले? 50. 50? 2 कप दुधाचे 50 रुपये? शांत शांत, आज चिडायचं नाही, आज चिडायचं नाही. ए चालला कुठे? हे घे, आज 100 ठेव. थँक्यू ताई, थँक्यू. ती बाटलीतली शांतता ठेवा थोडा वेळ बाजूला. हे घ्या, बूस्ट आणलाय गरम गरम, घ्या घ्या. हो साधं बूस्ट प्यायला किती विचार करताय, घ्या. मस्त जमलंय रे. आवडला का ताय? अरे इथे किती कचरा असतो कायम, हे तुम्हाला पण तुम्ही पण सांगायला पाहिजे सगळ्यांना. जर सगळ्यांनी आपापला कचरा उचलला नाही तर कसं स्वच्छ राहणार आहे? आणि इथं कचरा कुंडी काय फुलदाणी म्हणून ठेवली इथे, कोणी उचलत नाही कचरा. तुम्हाला काही आजार झालाय का? हो ना, अहो ऍसिडिटी झालीये. काय झालं, जेवायची वेळ चुकली ना की नेहमी मला त्रास होतो. असा आजार नाही, तसा म्हणजे शेवटचा. नाही हो, चांगली ठणठणीत आहे की मी. का असं का विचारलं? काय ना, तुमच्याकडे बघून तुमचं लग्न नक्की मोडलंय की ठरलंय हे कळत नाही ना, म्हणून विचारलं. मोडलंय मोडलंय, नक्की मोडलंय. मग अशा दुःखाच्या प्रसंगात एवढं आनंदी राहणं बरोबर नाही आहे. काय ना, तुम्ही तुमच्या मनातल्या भावनांना ना त्या पॉझिटिव्हिटीच्या मागे लपवताय. तुम्हाला वाटतंय काहीतरी वेगळं आणि दाखवताय काहीतरी वेगळं. अहो पण मुळात माझ्यासाठी हा दुःखाचा प्रसंग नाहीच आहे ना. हीच ही अशी खोटी पॉझिटिव्हिटी काही कामाची नाही, ती फक्त पेन किलरचं काम करते. हे असं चार चौकात दाखवण्यासाठी ठीक आहे, पण एकदा रात्री घरी गेलात ना तर आधीपेक्षा जास्त दुखायला लागतंय. दाखवू नका, आहे ना कचरा तुम्ही. खरं म्हणजे तुम्ही सुद्धा आता त्याच प्रश्नावर येऊन अडकणार आहात जिथं आता मी आहे, कशासाठी जगायचं. त्यामुळं हे बघा, तुम्ही ना आधी मला तुमच्या चष्म्याने बघणं बंद करा. तुमच्या अनुभवापलीकडे बरंच जग आहे, इनफॅक्ट बरंचसं जग तुमच्या अनुभवापलीकडेच आहे. तुम्हाला एका सर्टन घटनेमुळे सर्टन काहीतरी वाटतंय, याचा अर्थ अख्ख्या जगाला तसंच वाटलं पाहिजे असा टिपिकल मिडल क्लास पुरुषी विचार करणं थांबवा जरा. मन शांत करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मग डोळे उघडून एका नव्या दृष्टीने या जगाकडे बघा. आणि मग तुम्हाला अशा एक एक गोष्टी दिसायला लागतील ज्या तुम्हाला कधी ती दिसल्याच नव्हत्या. अहो पण कशासाठी जगायचं? जसं की गोव्याला जायचा एक रस्ता या बीचवरून पण जातो, सरळ चालत राहायचं की आलो गोवा. गोवा नाही नाही, सिलिंग वरचे दिवे पौर्णिमेच्या रात्री बंद ठेवले तरी चालणार आहे, चंद्राचा केवढा उजेड पडतोय. अहो असं कसं चालेल, चंद्र कुठे? पाणी जरा जवळ आल्यासारखं नाही वाटत आहे, मगाशी तिथपर्यंत होतो आता इथपर्यंत आलंय. अहो आपला विषय. अरे पाणी थोडं पुढे आलंय का? हा अजून एक अर्ध्या तासामध्ये या बाकड्यापर्यंत येईल बरं का? हो भरती चालू आहे ना. बाकापर्यंत येईल? हा हा बाकापर्यंत येईल. हा बाकापर्यंत येईल म्हणतो, बाकापर्यंत पण यायला तर अंगठी सापडणार नाही. देवा ती आधी अंगठी शोधायला पाहिजे, काय गप्पा मरत बसायला, आधी ती अंगठी शोधा. अरे बुस तू येऊन उभा काढायला जा, ते सायकल हलव तुझी इथं, तिथे पण आपटलेली असतो. हो बाई बाई जरा शांत, आता तर म्हणत होतात ना मन शांत करा, दीर्घ श्वास घ्या. ती अंगठी सापडली की माझं मन आपोआप शांत होईल. अच्छा म्हणजे मगापासून चालला होता तो सगळा खोटेपणा होता? तर खोटेपणा नव्हता, हे सगळं करणार आहे पण अंगठी सापडलं बरोबर. हो हा मी पण तुम्हाला मगापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही मला काय काय म्हणतात, निगेटिव्ह आहात, पेसिमिस्टिक आहात. तुम्ही पण अंगठी शोधताय? नाही नाही, मी उत्तर शोधतोय माझ्या प्रश्नाचं, कशासाठी जगायचंय. स्वतःसाठी जगा, स्वतःच्या आत डोकावून बघा, स्वतःला सगळ्या बंधनातून मोकळं करून बघा. हे तर मला आज सकाळी व्हॉट्सअपवर पण आलं होतं. म्हणजे सकाळी उठल्यावर दात घासताना कसं स्वतःसाठी जगतात, हॉटेलात एकट्याने जेवायला गेल्यावर कसं स्वतःच्या आत डोकावतात, महिन्याचे दुधाचे खाडे मोजताना कसं स्वतःला मोकळं सोडतात.
तुमचं उत्तर आणखीन एक प्रश्न निर्माण करते, कळते का तुम्हाला? ताई, हे 10 मिनिटं राहिले बरं का अजून? आपण तुमच्या प्रश्नाचं दुसरं काय उत्तर असणार आहे? सांगा ना. सांगितलं की आत्ताच. ते माझ्यासाठी झालं, तुमच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर काय आहे? असं कसं? सांगा ना, कशासाठी जगायचं आहे तुम्हाला? मला मला माहित नाही, कशासाठी माहिती नाही मला. मला मला आता फक्त जगायचंय. स्वतःला कुठलाही प्रश्न न विचारता फक्त जगायचंय. आधीच खूप खूप उशीर झालाय. आधी फक्त ती अंगठी सापडली पाहिजे. पाणी यायला किती वेळ अजून? 5-7 मिनिटं. देवा, 5-7 मिनिटं झाले फक्त. ती फक्त अंगठी साप सापडली पाहिजे. अंगठी नाही सापडली तर खूप प्रॉब्लेम होईल माझा. पूसू नुसता फिरू नकोस, ती अंगठी शोध तू. हा शोधतोय ना ताई. मॅडम, हो मॅडम, काय काय चाललंय, काय चाललंय? थँक गॉड माझी अंगठी हरवली आहे. प्लीज मला शोधायला मदत करा ना. अरे बघा तिकडे, एक मिनिट. काय हो? नाही काही नाही, काही नाही. नक्की कुठे पडली हो तुमची अंगठी? माहिती नाही, मी अशी इकडे फिरत होते, कळलं नाही. प्लीज मला मदत करा ना. हो हो मॅडम, तुम्ही जरा ते अंगठीचं वर्णन तर सांगा, म्हणजे शोधता तरी येईल. अशी निळ्या रंगाची आहे बघा. अच्छा, म्हणजे अंगठीचा खडा निळ्या रंगाचा आहे? नाही, अंगठीच निळी आहे, थोडा रंग गेलाय तिचा. काय आता बोलणार? बसलाय का आता? पाणी बाकापर्यंत येईल बसून. आता अंगठी मिळणार नाही मला, काय माणूस आहे सर? तुम्ही मागच्या बाजूला पण शोधायला मी तिकडे पण गेलो. शोधतोय. ए बूस, अरे खाली रुकून शोध ना. हा हा, आता येतो करतो. वाईट नका वाटून घेत आहे. हा समुद्र आहे ना, आत घेतलेल्या समजा गोष्टी बाहेर सुद्धा आणून टाकतो. फक्त जरा वाट बघावी लागते. हो मॅडम, जरा तुम्ही पोलीस स्टेशनला या, तक्रार द्या. म्हणजे अंगठी मिळाली ना की तुम्हाला तिथनं फोन येईल. घ्या, मुद्देमालाचं वर्णन घ्या. नाही थँक्स, पण राहू देत, शोधते मीच. शोधा, पण जरा लवकर शोधा, नाहीतर अंधार पडल्यावरती आम्हालाच तुम्हाला शोधायला यायची वेळ यायची. काय लोक येत राह. हो साहेब, घ्या त्या मॅडमला, घ्या आणि जा आता घरी. चला, लय उशीर झालाय. काय तुम्ही पण ना. ए अरे लयला बसलो, काय चाललंय तिकडे? अजून तिथं बसले का? चला निघा बरं इथं. काय तुम्ही असं शेवटच्या क्षणी अशी कच खाल असं वाटलं नव्हतं मला. मला वाटलं आपण दोघं एकाच अनुभवातनं जातोय. तुम्ही माझी मदत कराल, मला समजून घ्याल. आता तर आनंदाने नाचत होतात की. आणि अंगठी नाही सापडली तर आपले अनुभव एक झाले. अहो, कारण ती अंगठी, सांगा ना, कारण ती अंगठी अमूल्य होती, सोन्याची होती, प्लॅटिनमची होती का? कुठल्याही स्टेशन बाहेर मिळते तशी तद्दन प्लास्टिकची होती हो. तुम्हाला सापडली माझी अंगठी? तुम्ही नक्की काय काय खोटं बोलताय माझ्याशी? तुमचं सगळं खरं मानून मला त्रास होत असताना सुद्धा मी तुमची मदत केली, ती या अंगठीसाठी. घ्या, तुटली ती. अशी अशी कशी तुटली? अहो, तूट म्हणतात तुटेल एवढी तकलादो अंगठी आहे ती. आणि आता आपण गेले अर्धा तास इथं नाचतोय त्याच्यासाठी. फसवलं तुम्ही मला. तुमचं सगळं खरं म्हणून मला त्रास होत असताना सुद्धा तुमची मागणी अंगठी हरवली असं समजून तुम्हाला मदत केली, पण तुमच्यासाठी हा सगळा गेम होता. कारण नसताना अडकलो मी. माझी खूप इच्छा होती की कोणीतरी असं गुडघ्यावर बसून अंगठी देऊन मला प्रपोज करावं. या जन्मी इच्छा पूर्ण होणार नाही माहिती होतं मला. ताईला माझ्या मनातलं सगळं कळायचं. आणि म्हणूनच लग्नाच्या 2 दिवस आधी ताई मला घेऊन याच किनाऱ्यावर आली. माझी नाराजी बघून तिनं विचारलं मला, म्हणे काय झालं? काही नाही ग,
काय सांगणार होते मी तिला. आणि मग अचानक ताईनं माझ्यासमोर गुडघ्यावर बसून ही अंगठी माझ्या बोटात घातली. ताई अग ताई, तू ठरवशील ती हिची किंमत. घे आयुष्य, एन्जॉय कर. जाऊ, माझ्या लग्नानंतर वर्षभरातच ताई बाबांशी बांधून घराबाहेर पडली. म्हणाली, मला तुमच्या आनंदासाठी नाही करायचंय लग्न, मला माझा स्वतःचा आनंद शोधू द्या. आणि त्या रात्रीच ती निघून गेली. आणि मग दिल्ली, बेंगलोर, अमेरिका, आफ्रिका, जगभर हिंडत राहिली. तिची खुशाली मला तिच्या ठिकठिकाणून आलेल्या पत्रांवरनं कळत राहायची. तिची आठवण आली की क्वचित घालून बसायचे मी अंगठी. याला अजिबात आवडायचं नाही, म्हणायचा कशा लावायचे भिकेचे डोहाळे. पण मला बरं वाटायचं, वाटायचं ताई आहे बरोबर. गोलूच्या जन्माच्या वेळी ताई तीन तीन फ्लाइट बदलून मला भेटायला आली. माझा तर ती विश्वासच बसेना की ताई आली आहे. खूप खुश होती, आनंदाने भरून आलं होत तिला. ताई ताई, अग घे ना हिला. मावशी आली आहे बाळाची. हो, खूप खेळली गोलूशी. म्हणाली, दिसायला सेम तुझ्यासारखी आहे, डोळे फक्त माझे. रमून गेली होती गोलूशी खेळण्यात. दोन वर्षांपूर्वी ताईला भेटायला अमेरिकेला गेले होते, तेव्हाही घालूनच गेले होते ही अंगठी. खूप थकली होती, बोलतानाही त्रास होत होता. ताई, थांब 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 पाहिजे, अंगठी बघून तुझ्या डोळ्यात प्रश्न दिसले मला. अजून जपून ठेवलीस तुझी अंगठी. मी म्हटलं तिला की अंगठी म्हणजे फक्त आठवण नाही आहे माझ्यासाठी, एक जाणीव आहे. आपल्यावर प्रेम करणार, आपल्याला आधार देणार कोणीतरी आहे या जगात, ही जाणीव. ताई हसली फक्त, म्हणाली, आता या अवस्थेत मी थोडीच येणार आहे तुला आधार द्यायला. आणि मग तिनं आपल्या हाताने माझाच हात माझ्या हातात दिला. म्हणाली, तूच तुझा आधार आहेस. त्या रात्रीच गेली ती. आयुष्य मेनू कार्डवर बोट ठेवून सगळी. पण मी कशी जगू आता? मी बागडतीये एवढा वेळ, पण माणसाला कधी ना कधी आधार लागतोच. त्यावेळी काय करणार आहे मी? कधीतरी मन डगमगेलच. त्यावेळी आधारासाठी कोणाचा हात शोधणार आहे मी? आधारासाठी हात आहे तुमच्याकडे. ती अंगठी घातली की तुम्हाला तुमच्या बहिणीची आठवण यायची, आधार वाटायचा. पण शेवटच्या क्षणी त्याने तुमचाच हात तुमच्या हातात उगाच नाही दिला. माणसाला आधारासाठी, शक्तीसाठी, प्रेमासाठी कोणावर तरी अवलंबून राहावं लागतंच.
कारण जेव्हा आपण अडचणीत असतो, प्रॉब्लेममध्ये असतो, तेव्हा तीच व्यक्ती आपल्याला आधार वाटायला लागते. वाटतं की अजूनही काही सगळं संपलेलं नाही, ती आहे या आधाराने आपण तरंगत राहतो आणि पलीकडचा किनारा दिसायला लागतो. पण कदाचित प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी एखादी वेळ येतेच जेव्हा तोच आधार, तीच शक्ती, तेच प्रेम आपण स्वतःमध्ये शोधायला लागतो. असा एखादा दिवस, एखादा प्रसंग, एखादा क्षण जेव्हा आपण स्वतः हिंमत केली, सगळे आधार सोडून देऊन स्वतःला पाण्यात झोकून दिला आणि पोहत पोहत किनाऱ्यापर्यंत पोहोचलो, बस त्या एका क्षणाची आठवण उडते कदाचित आपल्याला उरलेलं आयुष्य. थँक्यू, खरंच थँक्यू. बघा, माझा अंदाज बरोबर होता. तुमच्यात अजून खूप आयुष्य उरलंय, अजून खूप जणांना तुमच्या मदतीची गरज आहे. स्वतःला एक संधी देऊन तर बघा ना. खरं तो बघा शिंपला. बघा, तो चहावाला मगाशी म्हणाला होता, समुद्र आत घेतलेल्या गोष्टी परत पण बाहेर आणून सोडतो. मग आता याचं काय करणार? स्वच्छ झालं. चला बाय द वे, मगाशी तुम्ही ते तुम मुझे वहां ढूंढ रहे थे. अहो, तुम मुझे वहां ढूंढ रहे थे और मैं तुम्हारा यहां इंतजार कर रहा था. आठवलं?